काय मंडळी हसताय ना, हसायलाच पाहिजे यार. हे असे लेमवाले डायलॉग आहेत ना, आपल्याला थोडं बंद केले पाहिजे, कमी केले पाहिजे. मी जरा माझं नॉर्मलवालं इंट्रोडक्शन करून देतो. आय एम सागर, सागर पार्टे. यार तुम्ही विचार करत असाल काय लेम माणूस आहे यार, आल्या आल्या जेम्स बॉन्डवाले डायलॉग चिपकवते फालतूमध्ये. पण यार करणं आवडतं आहे, बिकॉज आय हॅव टू बी कूल. कूल बनणं इम्पॉर्टंट आहे ब्रो, क्योंकि हे मेरा प्रॉब्लेम नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे मी जिथे राहतो त्याचा. ओके, त्या ठिकाणाचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही विचार करताय काय यार हा कुठे राहतो. आय थिंक कुर्ला, कुर्ल्यामध्ये सगळे कूल आहेत आणि कुर्ल्यामध्ये कूल होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता कुर्ल्याला जर आपण एका लाईनमध्ये डिफाईन केलं कुर्ल्याच्या लोकांना, तर एव्हरी वन इज वॉना बी साऊथ बॉम्बे. तर चल रे. आता माझी एक फ्रेंड होती कुर्ल्यामध्ये. ओके, लास्ट इयर मी तिला भेटलो आणि तिला मी एक्सप्लेन केलं यार कुर्ला ना साऊथ बॉम्बे येत पण नाही, ते तर सोड, कुर्ला तर मुंबईत येत नाही. तर ती फुल टेन्शनमध्ये आली, तिने काय करावं, तिने घर विकलं स्वतःचं. आता विचार केला कुठे गेली, धारावीरमध्ये गेली ती. आय नाव शी शेज इन धारावीर. जर नेक्स्ट टाईम तुम्ही धारावीरला गेलात अँड यू फाईंड अ कूल पर्सन ॲक्टिंग एक्स्ट्रा कूल, ती माझी फ्रेंड आहे. चल रहा असं. आता कसं आहे की मुंबई ना, मुंबईमध्ये ठाणा डोंबिवलीच्या लोकांना असं नॉर्मल इश्यू होतात, जसं की डायबिटीस एन्झायटी वगैरे असं. पण मी कुर्ल्यात राहतो, आपल्याला एकदम कूलवाले इश्यू होतात, कूलवाले. हां, डिस्लेक्सिया ब्रो, डिस्लेक्सिया. आता तुम्ही विचार करता डिस्लेक्सिया काय, सगळ्यांच्या तुटून क्वेश्चन मार्क आला. हा तर विचार करतो डिस्लेक्सियाची स्पेलिंग काय. चिलगे बरोबर, मला पण माहीत नाही, कारण का मला डिस्लेक्सिया आहे. कारण का डिस्लेक्सिया म्हणजे बेसिकली काय, आपल्याला स्पेलिंग्स वगैरे येत नाहीत, आपल्याला नीट स्पेलिंग्स वगैरे लिहिता येत नाहीत. म्हणजे बेसिकली आपल्याला ना लिहिता लिहिताना डोक्यातच डीचं होतं बी, बीचं होतं डी. म्हणजे आता लिहायचं तुला डॉल, तू लिहितो बॉल, चालू तुझं वेगळा दिसून. पण कसं आहे, लहानपणी ना मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला ना झालं प्रेम, पहला नशा पहला कुमार, एकदम सुंदर मुलगी होती ती, याचे असे मला प्रेम झालं. आणि मला विचार आता, पण कसं आहे बाकी सगळे मुलं शाळेमध्ये कसं प्रपोज करतात, ओके ते नंबर मागतात, चिठ्ठ्या लिहितात, पण मी ठरलो कुर्ल्याचा, हॅव टू बी कूल. मी तिचा ईमेल ॲड्रेस मागितला. यू कॅन इमॅजिन मी जास्त किती जास्त कूल होतो. ओके, आता ईमेल ॲड्रेस वगैरे मागितला आहे, मेल वगैरे लिहायचं आहे, पण स्पेलिंग्स कोणाला येतात. तर मग मी बोलवलं माझ्या चड्डी वड्डीला, माझ्या लंगोट्या यारला, आणि आम्ही दोघांनी लिहिला मेल. ओके, पण ते म्हणतात ना यार मित्र मित्र आणि बोचावर चित्र. तर त्यांनी मेल तर पूर्ण लिहिला आणि वॉर्म रिगार्ड्स स्वतःचं नाव मेल झाला सेंड. आणि आता ते दोघं आर गेटिंग मॅरिड, लास्ट मंथ दे गॉट बोथ गॉट मॅरिड. आणि त्यांच्या वेडिंग प्री शूटमध्ये मी होतो फॅन घेऊन उभा, तिची साडी उडवत. तो हो रे असं सब. पण आपला फक्त एवढा इश्यू नव्हता, आपला मोठा इश्यू व्हायचा एक्झाम्सचा टायमाला. ओके, आता एक्झाम्स आहेत, एक्झाम्स चालू आहेत, आणि आता आपण राहिलो कॉन्व्हेंटचे. मराठीचा पेपर आल्यावाल्या आपल्याला असा घाम सुटतो की काय बोलायचं. आणि मराठीचा पेपर होता, आता आय वी आर आस्क्ड टू राईट अ निबंध ऑन इस्त्री. आता आपल्याला इस्त्रीची स्पेलिंग कुठे येते, आपण लिहिला निबंध स्त्रीवरती. आणि आता चाललंय, टीचरला बघू एकदम शॉक, टीचर इज रीडिंग, इस्त्री खूप हॉट असते, इस्त्रीला हात लावतात चटके बसतात. इस्त्री जर कोणाच्या शर्टला जास्त वेळ राहिली तर शर्ट खराब होतो. आता हा जोक ज्यांना ज्यांना का आला ना त्यांच्या मॅरिड लाईफ मध्ये इश्यू आहे ब्रो. हे चाललंय आपलं असं, आपलं डिस्लेसचा चालूच होता. पण माझी लहानपणी देयर वॉज अ वियर्ड फॅमिली दॅट आय न्यू, खूपच वियर्ड होते ते लोक. ओके, मॉम डॅड आणि त्यांचा मुलगा मॅगी. मॅगी म्हणजे यार सच अ वियर्ड किड. ओके, त्याचं तोंड बघताच तुम्हाला कळतं हा 2 मिनिटाच्या चुकीमुळे झालाय. तर चाललंय. पण मॅगीची मॉम एवढी हॉट आहे, शी इज लाईक मसाला मॅगी. तिला बघून जर मला कोणी सांगितलं असतं डिफाईन कर मिल्फ काय, आय वुड हॅव शोन हिम मॅगीची मॉम. तर चाललंय आपलं.
मॅगीचे डॅड यार, मॅगीचे डॅड, मॅगीचे डॅड इज लाईक तवा ज्याच्यात मॅगी बनलाय. काळा कुट्ट भला मोठा माणूस, त्याला बघताशानी कळतं ह्याचा छंद लोकांना मारणे. आणि मला माहीत नाही मॅगीच्या डॅडचा मॅगीच्या डॅड करायचे काय, पण मला वाटतं मॅगीच्या डॅडचा प्रोफेशन होता लोकांना मारणे. आणि मस्ट बी बाउन्सर इन अ क्लब. तर चाललंय असं. पण मॅगीच्या डॅडला बघून कॉलनीमध्ये सगळ्यांना एवढं आश्वासन भेटायचं, ब्रो कुछ भी हो जाय, अगर तुम अच्छे से सबर करोगे यू मे ऑल्सो गेट अ ब्यूटिफुल वाईफ. तो चल रहा है, बच्चे वेर वेरी हैप्पी. अभी आई स्टेड इन कुर्ला. तो कुर्ला में कैसा है ऑर्कुट वॉज रॉकिंग. तो अभी एवरी वन इज ऑन फेसबुक, लेकिन पीपल इन कुर्ला वॉज स्टिल ऑन ऑर्कुट. ऑर्कुट पे चल रहा है आई ऑल्सो घर पे बैठ के मी पण अपला डेस्कटॉप वरती ऑर्कुट वरती चैट करते लोकांची. ओके, चैट करत असताना एकदा अचानक मॅगीच्या मॉमचा मेसेज आला. ओ हो, आय वॉज सो हॅपी. तो माझा बेस्ट दिवस होता लाईफचा. आय स्टार्टेड चॅटिंग विथ मॅगीज मॉम. पण मी तुमच्यासारखा ठरकी नाही आहे. आय एम व्हेरी जनरस, आय एम अ नाईस किड. सो मी नॉर्मली ते मॅगीच्या मॉमशी बोलतो आहे, कसे आहात, मॅगीबद्दल विचारलं. पण आता मला खूप जनरस बनायचं खूप जास्त इच्छा झाली. बोललो चला मॅगीच्या पप्पांबद्दल पण विचारू. तर मला असं टाईप करायचं होतं की हाऊ इज मॅगीज डॅड. पण आपला झाला डिस्लेक्सियाचा प्रॉब्लेम आणि मी टाईप केलं हु इज मॅगीज डॅड. आणि झालंय त्या दिवशी मला कळलं ब्रो की ब्लॉक करणं म्हणजे काय असतं. चला, दॅट्स इट फ्रॉम माय साईड. थँक्यू. ओके, बाय.